नमस्कार, मी रश्मी. द व्हॉइसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक खाकी वर्दीतले कलाकार संघपालजी तायडे सर. तुमचं द व्हॉइसमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तर तुमची जी पहिली गाण्याची क्लिप व्हायरल झाली होती, तर त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? 2 वर्षापूर्वी माझी एक गाण्याची व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर खरं तर माझं आयुष्य फार बदलून गेलं आहे. एक पोलीस खाकीतला सेलिब्रिटी म्हणून असं लोकांची मला एक नवीन ओळख दिली. वर्दीतील सूर सिंगम, वर्दीतील दर्दी गायक, आणि आज माझं पदार्पण होतं एका मोठ्या पडद्यावर ॲज अ प्लेबॅक सिंगर म्हणून. त्यामुळे अतिशय आनंद आहे माझ्या डिपार्टमेंटमध्ये आणि माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा की आज उद्या आटपडी नाईट हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि त्यामध्ये माझं पार्श्वगायन झालं आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. तर त्या गाण्याचे 2 ओळी प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडतील. नक्कीच. हे गाणं प्रियंका बर्वे आणि मी संघपाल तायडे दोघांनी गायलं आहे. सांग कस दाऊ माझ्या डोळ्यातल पाणी, वटावर आणू कस हसू मी नव्यानी, कधी कुठ कसा कवा झाला काय गुन्हा, शोधू शोधू जाय तरी काय भिगावना, देवा धाव देवा पाव काळजाचा तुला ठाव, देवा धाव देवा पाव रे देवा धाव अप्रतिम मस्त. तर तुम्हाला ही आवड आधीपासूनच होती की तुम्ही एक छंद म्हणून गाल? आवड तर ही लहानपणापासूनच होती. आईला जास्त आवड असल्यामुळे ती आवड माझ्यात आली. आणि झालं काय, 2 वर्षापूर्वी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मी ड्युटीवर असताना सहज गुणगुणत होतो. आणि त्यानंतरचं जे आयुष्य आहे, जे माझं बदलाव जो झाला आहे माझ्या लाईफमध्ये ॲज अ पोलीस डिपार्टमेंट आणि पोलीस गायक ॲक्टर, हे जे नवीन जे जर्नी माझी सुरू झाली, त्यामुळे एक वेगळा असा आनंद आहे. कारण आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक स्पोर्ट्समॅन म्हणून बरंच नाव लौकिक झालं आहे आणि त्यातल्या त्यात पोलीस गायक हा पहिल्यांदाच एक मोठा विषय आहे. आणि मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की मी पोलीस खात्यामध्ये आहे आणि पोलीस खात्यातला एक गायक, त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. म्हणजे आता पोलीस दलातले काम करणारे म्हणले की त्यांचा एक कणखर आवाज असतो, तर या सगळ्यामध्ये तुम्ही आपला गोड आवाज कसा जपला, म्हणजे यासाठी तुम्ही रोज काय करता? यासाठी असं फारसं काय नाही, पण जास्तीत जास्त गाणे ऐकायचे. ड्युटी संपली की ड्युटी असताना नाही गाणे ऐकायचे, गुणगुणतच राहायचं आणि आपलं रियाज करायचा. बस टेन्शनचा विषय असा आहे की डिपार्टमेंटमध्ये टेन्शन हा प्रकार खूप आहे. मला असं वाटतं की म्युझिक सारखे थेरपी जगात कुठली नाही आहे. टेन्शन आलं म्हणजे थोडंफार म्युझिक ऐकलं की थोडंफार बऱ्यापैकी बरं वाटतं आणि बस माझा मानसिक थकवा जो आहे दूर निघून जातो. उद्या तुमचा पिक्चर रिलीज होतं, तुम्ही त्यामध्ये गाणं गायलं आहे, तर सुबोध भावे सरांसोबत काम करून तुम्हाला कसं वाटलं? प्रचंड खुश. इतका खुश की मी बयान करू शकत नाही आहे की ज्या व्यक्तीचा मी फॅन आहे, अतिशय प्रचंड फॅन मी सुबोध सरांचा आहे. आणि ऑल ओवर टीम प्रत्येकाने या चित्रपटात इतकी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे मी या चित्रपटाचा एक भाग आहे. त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आणि खूप स्वाभिमान मला होतो आहे की आज मी या चित्रपटाचा एक भाग आहे. ऑल महाराष्ट्र हा पिक्चर मोठ्या दणदणीत रिलीज होतो आहे आणि मला आशा आहे की माझं गीत तर आवडेलच आवडेल, लोकांच्या काळजात घर करेलच, पण चित्रपटाची स्टोरी, चित्रपट आणि प्रत्येकाने केलेली मेहनत ही नक्कीच फळायला येईल याची मला अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या पिक्चरच्या गाण्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आमच्यासोबत बोलल्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू. मी द व्हॉइसचा फार आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि आटपाडी नाईटच्या चित्रपटाबद्दल आणि माझ्या गाण्याबद्दल त्यांना बोलायला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत आटपाडी नाईट्स हा चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे, तर त्यातल्याच एका बालकलाकाराशी आपण गप्पा मारणार आहोत. तर या चित्रपटामध्ये काम करून तुला कसं वाटलं? चित्रपट खूपच चांगला आहे. मला यामध्ये काम करून खूप आनंद आला. आमच्या टीमसोबत मला लहान होतं तर मस्ती करायचं वगैरे असं चालूच होतं. मला खूप चांगलं वाटलं.
पहिल्यांदा कॅमेरा समोर जायला भीती वाटली नाही? जाताही तू लहान. या चित्रपटामध्ये तुझी भूमिका काय? दोन भाव असतात, दोनांमधल्या मी मोठ्या भावाचा मी मुलगा दाखवले, हे माझं कॅरेक्टर पिक्चर. तर चैत्रय मॅडम, मला हे विचारायचं, तुम्ही कॉमेडी रोल केलेले आहेत, खूप सारे मी पाहिले आहेत, तर या चित्रपटामध्ये तुम्ही कोणता रोल करता? या चित्रपटातही कॉमेडीच रोल आहे माझा, पण फरक फक्त एवढा आहे की मी याआधी जे काही कॉमेडी रोल्स केले तर ते त्याच्यापेक्षा खूप हटके रोल आहे हा, कारण या सिनेमामध्ये मी पूर्ण मॉडर्न दिसती आहे तुम्हाला, पण जेव्हा माझे डायलॉग ऐकू येतील फिल्ममध्ये तेव्हा मी फार गावठी, म्हणजे अपेक्षा भंग की अरे इतकी छान कपडे घालून आली आणि तोंड उघडलं की पूर्ण गावठी अरे ही कशी बोलते असं इतकं होऊन जाईल. बट मला खूप मजा आली हाई रोल करताना, जसं मी इतर कॉमेडी रोल्स केले त्याचप्रमाणे. सुबोध भावे सरांसोबत काम करताना तुम्हाला कसं वाटलं? सुबोध भावे सरांची मी खरंच खूप मोठी फॅन आहे, आणि म्हणजे सगळ्याच बाबतीत मी त्यांचं नाटकही पाहिलं आहे, त्यांचा सिनेमाही पाहिला आहे, आणि माझी अशी इच्छा होती जेव्हा मी बालगंधर्व पाहिला होता आणि तेव्हाच माझं असं झालं होतं की एकदा मला काम करायचं आहे, आणि म्हणजे मी ज्या फिल्ममध्ये असेल माझ्याबरोबर असं त्यांच्यासोबत माझं कुठेतरी नाव आलं पाहिजे, आणि आता सुबोध भावे त्यांच्यासोबत माझं नाव येतं आहे ह्या सिनेमामध्ये, पेपरला येतं आहे, परत अजून ते बोलत आहेत सिनेमाविषयी, त्यावेळी ते नाव घेतात आणि मला ते खूप छान वाटते की अरे, म्हणजे आपण म्हणतो ना असं, आपण विचार करतो की मला काम करायचं ह्या व्यक्तीवर आणि ते स्वप्न साकार होतं तेव्हा खूप समाधान वाटतं. आणि ह्या सगळ्यासाठी मी खरं तर नितीन सरांना खूप थँक्यू म्हणेन की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि इतका मोठा रोल आणि इतकं छान काम त्यांनी काढून घेतलं आहे. सुबोध भावे सर आणि नितीन सर दोघांचे मी खूप आभार मानेन, आणि जोशी सरांचं अर्थात. धन्यवाद चैत्रनी मॅडम आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. हो, आणि एक महत्त्वाची बाब आपल्याला सांगायची राहिलीच की उद्या आमचा चित्रपट रिलीज होतो आहे आटपाळी नाईट. अतिशय तुम्ही पोट धरून हसणारं प्रत्येकाच्या घरात असे घडणाऱ्या या गोष्टी आहे, तुम्ही परिवारास येत बघू शकतात, आणि आपल्या तुमचा आवडता खाकी वर्दीतील दर्दी गायकाचा तुम्ही आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट उद्या थिएटरमध्ये जाऊन बघावं लागेल. नक्की तुम्हाला मजा येईल, नक्की बघा, एन्जॉय करा. आणि सर्वात महत्त्वाचं अजून द व्हॉइस, मी फार आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे बोलून आमंत्रित करून आम्हाला संधी दिली. थँक्यू.